गुड्डू खारीला लागला तन्वीचा लढा नुकत्याच घडलेल्या पावसाळ्यात एका खारुत्या जन्म दिला तीन पिलांना भवानी पेठेत राहणाऱ्या नागेश यांच्या अंगणातील एका रिकाम्या कुंडीमध्ये पण हाय रे दुर्दैव या पिलांचे पिलांची आई वाहत्या पाण्यातून उघड्या गटारीत पडून वाहून गेली क्षणात पिल्ले अनाथ झाली खारीची आई गटारीत वाहून जाताना पाहिले ते पहिली मध्ये शिकणाऱ्या तन्वीने तिने तिच्या घरच्यांना सांगितले घरच्यांनी कुंडीतील पिलांना काढून बॉक्समध्ये ठेवले त्यांना जीवनदान देण्याच्या हेतूने पिलांची जबाबदारी घेतली तन्वीने त्यांना बाटेलीत दूध पाजणे खाऊ घालणे ही सगळी जबाबदारी तन्वी कडे तन्वीने पिलांना खूपच जीव लावला मात्र दुर्दैव परत आड आले एक पिल्लू बॉक्स मध्ये दगावले तर एका पिलाला कावळा घेऊन गेला त्या दिवशी तन्वी खूप रडली आणि तिने संपूर्ण लक्ष केंद्रित केले त्या जिवंत राहिलेल्या पिलावर तिने त्या पिलाचे नामकरण केले गुड्डू असे गुड्डू हे नाव त्या पिलाला तिने दिले तिच्या लाडक्या दीदीच्या नावावरून आज आठ ते दहा दिवस झाले गुड्डू खरुताई आणि तन्वीचे खूपच जुळले आहेत ही खार आता तन्वीच्या अंगावर खांद्यावर हातावर बसते तन्वी ही तिला घेऊन अंगणात फिरत असते पाच वर्षाची तन्वी गुड्डू खारीची आईच झाली आहे लहान मुले ही निष्पाप असतात तन्वी जे खाते ते सगळे खारुताईला खाऊ घालते तन्वी आणि खारीचे हे प्रेम येणारे जाणारेही कुतूहलाने पाहत असतात तन्वी आणि गुड्डूचे हे प्रेम असेच भरत राहावं